वेलकम टू शीलास किचन। मी आज तुम्हाला समोशाची रेसिपी सांगणार आहे, त्याचं साहित्य बघून घ्या। एक वाटी मैदा, एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी वटाणा, एक वाटी बटाटा, अंबारी धने पावडर, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तेल, मीठ, गरम मसाला, जीरं, मोहरी, आले लसूण पेस्ट, बडीशेप, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद। आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवलेली आहे। आता फोडणीची तयारी करून घेऊयात। कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकणार आहे। त्यानंतर कांदा टाकणार आहे। कांदा लालसर थोडा भाजून घेऊयात। आता यामध्ये मी जीरा आणि मोहरी टाकणार आहे। त्यानंतर आले लसूण पेस्ट टाकणार आहे, कढीपत्ता टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, त्यानंतर थोडीशी बडीशेप टाकणार आहे अर्धा चमचा, एक चमचा कांदा लसूण टाकणार आहे मसाला, हळद टाकणार आहे थोडीशी, लाल तिखट टाकणार आहे एक चमचा, एक चमचा धने पावडर टाकणार आहे आणि पूर्ण हे हलवून घेणार आहे। गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे आणि हे बटाटा मी कुस्करलेला आहे ते याच्यात टाकणार आहे। थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहे। वटाणा पण टाकून घेणार आहे। चवीपुरती मी साखर टाकणार आहे थोडीशी। पूर्णपणे मी मिक्स करून घेणार आहे। मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। ही आपली भाजी रेडी झालेली आहे। मी गॅस बंद करते। आता बाउल घेऊन बाउल मध्ये मी हे मैदा टाकून घेणार आहे। त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे। त्यानंतर एक चमचा तेल टाकणार आहे आणि तो पीठ मी घट्टसर मळून घेणार आहे। मी तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवर। आता आपण चपाती सारखं लाटून घेऊयात। आपण हे लाटून घेऊयात असं। आता हे मी पोळी लाटून घेतलेली आहे, त्याला आता अर्धी अर्धी करून घेऊयात। त्यानंतर एक पान घ्यायचं आहे। हे मी आता हे पूर्ण घेतलेलं आहे। आता हे अर्धी पोळी आणि आता मी तुम्हाला समोसा बनवून दाखवणार आहे। आपलं सारण गार झालेलं आहे, ते याच्यामध्ये भरून घेऊयात। हे पूर्णपणे चिपचिपकून घ्यायचं आहे। हे आपला असा झालेला आहे समोसा। आता आपण दुसरा पण करून घेऊया। आता मी हे समोसे भरून घेतलेले आहेत। आता मी तेलामध्ये तळून घेते। तेल तापलेलं आहे, आपलं कमी गॅसवर तळायचं आहे। आता आपला लालसर कलर आलेला आहे, आता मी काढून घेते हे।
दुसरे पण आपण टाकून घेऊयात। हे आपले समोसे आता तयार झालेले आहेत। जर माझा हा समोसेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राइब करा।